सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सोलापूर शहरातील रोड रोमियोंना लगाम घालण्यासाठी दोन सुसज्ज गाड्यातून दामिनी पथक गस्त घालणार आहे। पोलीस आयुक्तालयाने नवीन पथक नेमलेले असून त्यांची गस्त दिवसभर असेल। ही दोन आलिशान स्कॉर्पिओ गाड्या पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या उपस्थितीत पथकाच्या स्वाधीन करण्यात आली। रोड रोमियोचा बंदोबस्त करण्यासाठी सोलापुरातील दामिनी पथक आता सज्ज झाले आहे। पूर्वी दामिनी पथक मोटारसायकलीवरून गस्त घालत असे। मध्यंतरी काही अडचणींमुळे पथकातील महिला दामिनींची संख्या कमी झाली होती, मात्र याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी दामिनी पथक पुनर्गठित केले आहे। यामध्ये 13 महिला पोलिसांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सोलापूर। दामिनी पथक नवीन कल्पना नाही आहे, अगोदरपासून आहे। फक्त हे की कोविड काळामध्ये शाळा कॉलेजेसला सुट्टी होती, त्याच्यामुळे ते पथक आपण डिसबँड केलं होतं। तर त्याला आपण नव्याने निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेले आहेत। आपण आज जसं तुम्ही बघितलं की नेमकी जी फ्लॅग ऑफ जी कारवाई जी होती झेंडा दाखवण्याची, ती आपण या ड्यू केजिंग किंवा छेडखानीच्या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या हस्तेच आपण दामिनी पथकाला झेंडा दाखवलेला आहे। ही एक सिम्बॉलिक मेसेज आहे की एकीकडे विक्टीम आहे आणि एकीकडे रक्षक आहे। तर त्या शहरामध्ये एक मेसेज त्याच्यामध्ये जाईल की आपण महिला आणि मुली ज्या आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी हे पथक निर्माण केलेलं आहे। शाळा आणि कॉलेजेसचे जे टायमिंग्स आहेत त्यांचा तांगड घालून हे दोन डिव्हिजनमध्ये कार्यक्रम राहणार आहे। तर डिव्हिजन वनमध्ये एक गाडी राहील आणि डिव्हिजन टूमध्ये एक गाडी राहील। या दामिनी पथकामध्ये आपण मुद्दाम होऊन सर्व चालक जे आहेत ते सुद्धा महिला चालक त्यांना आपण पूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना 2 महिने, आणि त्या या गाड्यांवरती कार्यरत राहतील, जेणेकरून महिलांना थोडं एक कम्फर्ट लेवल पण त्यांना वाटेल। एक पुरुष ड्रायव्हर जर असला तर कुठे ना कुठेतरी डिस्कम्फर्ट थोडा असतो। ही सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3 ते 8 या दरम्यान ही दोन्ही वाहनं कार्यरत राहतील आणि मोस्टली शाळा कॉलेजेस किंवा मार्केट प्लेसेस जे आहेत तर त्या ठिकाणी हे गस्त घालत राहतील। त्याचबरोबर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तिथे प्रबोधनसुद्धा करतील, तिथे बुथ्स बॅग किंवा मग कोणीतरी इंटिजिंग करत असतील तसं नेमका हेतू काय किंवा शाळा येते तसं स्वतःचं संरक्षण कसं करायचं या सर्व गोष्टी समुपदेशनसुद्धा या महिला कॉलेजेस आणि शाळांमध्ये जाऊन करतात।